नमस्कार मी आपल्याला योग्य जाहीर कर पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मध्यंतरी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला होता म्हणजे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांच्या मतेमध्ये मत झाले पत्रव्यवहार झाला पत्रव्यवहार झालं आणि त्यांच्यामध्ये असे निर्देश आले की पुण्याची जर का ट्रॅफिक समस्या कमी करायची असेल तर पी एम पी एलचे सर्व बी आर टी मार्ग बंद करा आणि सायकल ट्रॅक हे बंद करा आणि रस्ता हा अरुंद जो आहे तो रुंद करा त्यामुळे ट्रॅफिक समस्या कमी होईल पण मूलभूत सुविधा असणारी बी आर टी मार्ग हा बंद करणार नाही असे महापालिकेनेही देखील सांगितले काय असविस्तर बातमी याच्याविषयी मी आपल्याला आप सांगणार आहे तर पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल बटन दाबून चॅनलला कंटिन्यू द्या त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन येतील व माझे व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनलच्या गॅलरीमध्ये आपण पर्यटनाविषयी असून पोलीस भरती असू पीएमपीएल भरती असू महाराष्ट्र राज्य परिवहन मांडाची भरती असू याचे देखील व्हिडिओ आहेत पर्यटनांचे व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहू शकता चला तर सुरू करूयात आज चौदा काय आहे सविस्तर बातमी तुम्हाला सांगणार आहे सुरू करूयात बीआरटी मार्ग बंद केल्याने किंवा सायकल ट्रॅक काढून टाकल्याने वाहतूक कोंडी कमी होईल हा भ्रम आहे ज्याप्रमाणे केवळ उड्डाणपूल बांधून किंवा रस्ते रुंद करून वाहतूक कोंडी कमी होत नाही त्याचप्रमाणे बी आर टी मार्गाकडे बोट दाखवून संपूर्ण शहरातील बिघडलेली वाहतूक सुरळीत होणार नाही यासाठी गांभीर्याने विविध पर्यायांचा विचार करावा लागणार आहे चारचाकी गाडी चालवणाऱ्याला वाटते दुक दुचाकी चालवणारा काही अक्कल नसते ते रस्त्यावर कशीही गाडी चालवतात दुचाकी स्वाराला वाटते की चारचाकी उगाच रस्त्यात आडावतात पादचाऱ्यांना वाटते काय गाडीवाल्यांचाच आहे का रस्ता आम्ही चालायचे कुठून या प्रत्येकेच्या एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगवेगळा आहे अगदी तसेच बी आर टी मार्गाचे पुण्यात झाले आहे खाजगी वाहन चालवणाऱ्यांना बी आर टी रस्ता मोकळा ठेवणे हा शुद्ध मूर्खपणा वाटतो तर पी एम पी बसमधून बी आर टी मार्गातून जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बी आर टीसाठी स्वतंत्र अत्यावश्यक वाटतो आतापर्यंत वाहतूक व्यवस्थेतील तज्ज्ञ अधिकारी यांना तरी बी आर टीचे महत्त्व मान्य होते पण आता ज्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत तेच बी आर टीबाबत चुकीचे वक्तव्य करून पुणेकरांमध्ये संभ्रम निर्मात करीत आहेत यातून कधीच मूळ प्रश्न सुटणार नाही केवळ वाहतूक कोंडीपासून लांब पडण्याचा प्रकार होईल त्यामुळे अशा भरकटणाऱ्यांना चर्चांना प्रथम बंद व्हायला हव्यात आणि मूळ प्रश्नांवर काय करता येईल याचे उत्तर शोधायला हवे जे एन यू आर एम योजनेतून आलेल्या पैशांमधून पुण्यातील बी आर टी सुरू झाली दोन हजार सातमध्ये पुण्यात कात्रज ते स्वारगेट आणि स्वारगेट ते हडपसर या दोन मार्गांवर बी आर टी सुरू झाली पण कधी पी एम पी एल तर कधी महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे बी आर टी बदनामच झाली बी आर टीसाठी आवश्यक रस्ते महापालिका तयार करू शकली नाही तर पी एम पी आवश्यक बस पुरवू शकले नाही त्यामुळे वाहतूक कोंडीचे इतर पर्याय न शोधता पी एम पीमधून कधीही प्रवास न करणारे लोकप्रतिनिधी खाजगी वाहनचालक बी आर टीच्या नावाने साफ साफ म्हणून घाई भुई सपाट झोपट सुटले गेल्या पंधरा वर्षापासून इथल्या कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधींना अधिकाऱ्यांना बी आर टी दर राबवता आलेली नाही अगदी वर्षभरापूर्वी सातारा रस्त्यावरील बी आर टी पुन्हा शंभर ते दीडशे कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आली मात्र तीही नीट सुरू करता आली नाही एखादी चांगली योजना राबवण्यासाठी स्वतःच लायक नसू तर केवळ त्या योजनेला दोष देऊन कसे चालणार मुळात वीस किलोमीटर अंतरावर बी आर टी आहे ती बंद केल्यामुळे शेकडो रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कशी काय दूर होणार आता पुणे विद्यापीठ रस्ता कात्रज देहू रोड कर्वे रस्ता येथे कुठे बी आर टी आहे ते ते कोंडी होते याचे उत्तर बी आर टी नको म्हणणारे देखील देतील का बी आर टी म मार्गातून दर मिनिटाला दोन बस गेल्यास अधिक अधिक प्रवासी प्रवास करू शकतात कात्रज स्वारगेट बी आर टी मार्गावर अनेक सक्सेस स्टोरीज आहेत त्याचा अभ्यास करायला हवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली तरच पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल हे एकदा मनावर ठेवून कोरले पाहिजे तरच तुम्हाला खरं मार्ग सापडेल महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी एकत्रितपणे शहरातील वाहतूक कोंडीची नुकतीच पाहणी केली दोन्ही आयुक्तांना शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर बदल घडवायचा आहे ही समाधानाची बाब नक्कीच आहे पण दोघांनी ठरवले तर खरोखरच पुणेकरांना दिलासा मिळू वाटतो त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रोत्साहन देणारी धोरण वक्तव्य करणार करायला हवीत पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व आयुक्तांवर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली आहे हे एक चांगले पाऊल ठेवले वाहतूक नियमावली प्राधान्य दिल्यास कोंडी कमी होण्यास नक्कीच मदत होईल बी आर टी सायकल मार्ग मेट्रो अशा वाहतुकीच्या एकात्मिक प्रकल्पांवर काम करायला देखील हवे आता पुण्यातील पी एम पीची दररोजची प्रवासी संख्या आहे दहा ते बारा लाख पुण्यातील खाजगी वाहने आहेत एकतीस लाख पी एम पीच्या एकूण बस ज्या रोज धावत आहेत त्या एक हजार सहाशे पन्नास काय करायला हवे नक्की तर पी एम पी खरेदीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांनी अर्थसंकल्प तरतूद करायला हवी पी एम पीची वारंवारिता वाढविणे पोलिसांना वाहतूक नियमांवर भर देणे गरजेचे आहे कारण पोलीस असे होतात की सिग्नलवरती कुठेतरी कोपऱ्यामध्ये इकट्टा पाच सहा पोलीस थांबतात आणि था येणाऱ्या वाहतूक ल गाड्यांना अडवतात त्याच जागी जर का वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी भर दिला तर प्राधान्याने वाहतूक कोंडी सोडवण्यात नक्कीच भर पडेल व आता पाहूयात पोलीस आयुक्त काय ह्याच्यावर नियोजन करतायत उपायुक्त त्यांना काय सुचवतायत त्यामुळे पुणेकरांना काय दिलासा मिळेल वाहतूक कोंडीतून तसेच पी एम -म् पी एलने सुद्धा जास्तीत जास्ती पी एम पीच्या बसनी नागरिकांना सुविधा देणे उत्तम राहील तसेच कारण पी एम पी एलचे चालक वाहक नेहमीच आपल्या प्रवाशांना मदत करीत दिवस रात्र काम करून आम्हाला प्रवाशांना सुखसुविधा देतात त्याचबरोबर उपनगरातून शहरा शहरातून उपनगर जाण्याकरता आम्हाला पी एम पी एल शिवाय कुठलाही दुसरा उपयोग नाही आता सध्या महामेट्रोचं काम देखील पुण्याच्या मध्यवर्ती भागात चालू आहे म्हणजे शिवाजीनगर ते हडपसर परंतु हे जे मार्ग चालू आहेत ते देखील व्हायला अजून दोन ते तीन वर्ष लागेल त्याचबरोबर रामवाडी ते वनाज हा मार्ग देखील सध्या फक्त गरवारेपर्यंतच आहे तर हा लवकरात लवकर सुरू व्हावा त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न कमी होईल कारण लोक मेट्रोनी आणि बसनी जर का सुविधा चांगल्या मिळाल्या तर नक्कीच खाजगी वाहनं बंद व्हायला प्रयत्न होतील तसेच रस्ते देखील किती वाढवले उड्डाणपुलंही किती केली तरी मलाही नाही वाटत की पुण्याची समस्या वाहतुकीची संपेल असेच तुमच्याकडं काय तुमचं मत आहे नागरिकांना हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करवा आपण पी एम पी एल प्रशासनाला व पी सी एम सी प्रश्नाला आणि पी एम सी प्रशासनाला या नक्कीच आपले प्रश्न पाठवून देऊ आणि याचे उत्तर काय येते हे नक्कीच बघण्यासारखे राहील पाहूयात असंच आगळं वेगळो व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती तोपर्यंत धन्यवाद